राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतील हेरवाड ग्राम पंचायतीने संपूर्ण देशाला आदर्श घालून देणारा विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला। या निर्णयाची महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेत याची राज्यभरातील सर्वच ग्राम पंचायतींमध्ये अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार अनेक ग्राम पंचायती विशेष सभा घेऊन निर्णय घेणार आहेत। अशातच कोल्हापूर जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्राम पंचायतीने सुद्धा सामाजिक क्रांतीची मशाल पुढे नेत विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे। हा ठराव करणारी चासनळी ग्रामपंचायत ही नगर जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत ठरली आहे। पतीच्या निधनाच्या वेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे आदी प्रथा बंद करून स्त्रियांची होणारी अवहेलना यातून थांबणार आहेत। हा ठराव मंजूर होताच चासनळी येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांच्या आई सुगंधाबाई चांदगुडे यांनी पतीच्या निधनानंतर तब्बल 13 वर्षांनी कपाळी कुंकू व पायात जोडवे तसेच गळ्यात मंगळसूत्र घालत या 76 वर्षाच्या आजीनं ही परंपरेची चौकट मोडीत काढून अशा कुप्रथांना विरोध दर्शवत ग्रामपंचायतीनं घातलेल्या निर्णयाचं स्वागत केलंय। विधवा महिलांना कोणत्याही सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही। अशा प्रथांमुळे महिलांना प्रतिष्ठेनं जीवन जगण्याचा मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचं उल्लंघन होतं। त्यामुळे अशा प्रथांचं निर्मूलन होणं ही काळाची गरज असून यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जात आहेतच। पण डॉ अशोक गावित्रे यांच्या एजी फिल्म प्रोडक्शन मार्फत जनजागृती केली जात असून त्यांनी नुकतीच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत येथे भेट देऊन याबाबत ग्रामपंचायतमध्ये ठराव करण्याची विनंती केली व ग्रामपंचायतीनं देखील ती मान्य करून त्याबाबतचा ठराव पास करण्यात आला। याप्रसंगी गावचे सरपंच श्री निळकंठ चांदगुडे पाटील तसेच ग्रामसेवक सोमनाथ पटाईत, माजी सरपंच पंडितराव चांदगुडे, पोलीस पाटील प्रकाश शिंदे, अशोक चांदगुडे, बाळासाहेब चांदगुडे, संतोष कदम, दीपाली कदम सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। डॉ एजी फिल्म प्रोडक्शन मार्फत याचा प्रचार व प्रसार केला जात असून ठिकठिकाणी ग्रामपंचायतला भेट देऊन याबाबतचा ठराव घेण्याबाबत विनंती केली जात आहे। अहमदनगर येथील कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर केल्याबद्दल व त्या निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या सुगंधाबाई चांदगुडे यांच्या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे। तरी ग्रामपंचायत हेरवाड जिल्हा कोल्हापूर यांनी केलेल्या ग्रामसभा ठरावाप्रमाणे आज आमच्या चासनळी ग्रामपंचायतच्या सर्व ग्रामस्थांनी एकमताने सदरच्या अनिष्ट प्रथेला विरोध करत महिलांच्या हक्कासाठी या ठरावाला पाठिंबा दिलेला आहे व आज समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आलेला आहे। अशा प्रकारचे ठराव पूर्ण ग्रामसभा घेऊन पूर्ण राज्यामध्ये असे प्रकारचे ठराव झाले पाहिजे। मी सांगू इच्छितो की चासनळी ग्रामपंचायत माझ्या माहितीनुसार या 3 ते 4 जिल्ह्यामधली पहिली ग्रामपंचायत आहे असा ठराव करणारी आणि असलेल्या टीमचं मी सगळ्या ग्रामस्थांचा आभार मानतो की त्यांनी एक मुखाने हात वर करून सदरच्या ठरावाला मंजुरी दिली। मी ग्रामस्थांचे पहिल्यांदा प्रथमतः आभार मानतो। मी पंडितराव यादवराव चांदगुडे, माजी सरपंच चासनळी, आज या निमित्तानं ग्रामपंचायतचा जो ठराव झालेला आहे, विधवा प्रथेच्या जी अपमानास्पद वागणूक समाजामध्ये विधवांना मिळती त्याविरोधात जो आजचा ठराव झाला, त्या ठरावाबद्दल मी आमचे सरपंच, त्यांची सर्व ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामसेवक या सर्वांचे आभार मानतो, ग्रामसभेचे आभार मानतो। याच पद्धतीनं समाजामध्ये अनेक अशा प्रथा आहेत की ज्या पूर्वंपार चालत आलेल्या आहेत परंतु आज त्या समाजाला पण मान्य नाही, परंतु त्या रूढीप्रमाणे चालत आलेल्या आहेत, त्याचा त्रास समाजाला वैयक्तिकदृष्ट्याही होतो, वैयक्तिक माणसांनाही होतो। याबद्दल जे पाऊल ग्रामपंचायत टाकलं हे खूपच चांगलं पाऊल टाकलं। अशाच प्रथा ज्याचा त्रास वैयक्तिक समाजाला होतो, वैयक्तिक माणसांना होतो, त्या प्रथांविरोधात समाजानं आवाज उठवा, कारण एखाद्या प्रथेविरुद्ध आवाज उठवताना जो त्रास फुलेंना झाला, आंबेडकरांना झाला, शाहू महाराजांना झाला, हा त्रास होतच असतो, परंतु तो त्रास सहन करून या प्रथा कुप्रथा ज्या आहेत त्या बंदच झाल्या पाहिजे आणि आजच्या या ठरावाला मी मनापासून पाठिंबा देतो। माझे 2 शब्द। मी प्रकाश रामनाथ शिंदे, चासनळी पोलीस पाटील। आज आमच्या ग्रामपंचायतने जो काही विधवाचा जो ठराव शासनाने
मान्य केला होता तो आम्ही पण आमच्या ग्रामपंचायत सर्व ग्रामसभेने मंजूर केला आणि ज्या काही अनिष्ट प्रथा होत्या विधवा पती मेल्यानंतर त्या पत्नीचे कुंकू पुसणे बांगड्या फोडणे मंगळसूत्र तोडणे पायातले जोडवे काढणे ह्या अनिष्ट प्रथा आमच्या बी गावकऱ्यांनी सगळ्यांनी मान्य केलंय की हे खरोखर त्या महिलेला त्रासदायक आहे आणि तिला समाजात चांगली वागणूक मिळावी यासाठी शासनाने जो निर्णय घेतला त्याच आमच्या पूर्ण चासनळी ग्रामस्थांनी व ग्रामसभेने त्याला मंजुरी दिली आहे आणि त्याला पण माझी सहमती आहे आणि ह्या प्रथा मोडून काढण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपासून प्रयत्न होणे गरजेचे असल्यामुळे आता आमच्या ग्रामपंचायतचा जो ग्रामविकास मंत्रालयाचा जो प्रस्ताव आलेला आहे त्याला आमची ग्रामसभा ठरावात रूपांतर करून आमच्या सर्व ग्रामस्थांनी आज त्या ठरावाला विरोध करून मान्यता दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे सरपंच सदस्यांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. ग्रामसभेमध्ये हा विषय घेण्यात आला. ग्रामसभेमध्ये विधवा महिलांचे कुंकू पुसणे किंवा बांगड्या फोडणे जोडवी काढणे ह्या प्रथा सर्व वास्तविकपणे बंद केल्या पाहिजे कारण त्या महिलेला कुठेही म्हणजे प्राधान्य दिले जात नाही. धार्मिक ठिकाणी अजून धार्मिक ठिकाणी किंवा कुठल्याही तिच्याकडे म्हणजे तिरस्काराने बघितली जाते. या रूढी परंपरा बंद झाल्या पाहिजे आणि ह्याच रूढी परंपरा आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य सरपंच उपसरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी सर्वांनी मान्यता दिली या ठरावाला याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव.